वाली सराठी मधील दृश्य आपण पाहताय. मनोज जरांगे पाटील यांनी जो निर्णय घेतलेला आहे, जी ठाम भूमिका घेतलेली आहे की जर सरकारने आम्हाला आरक्षण दिलं नाही तर आजपासून आमरण उपोषण आपण सुरू करणार. त्यांनी जो दिलेला अल्टिमेटम जो आहे तो काल संपलेला आहे, त्यामुळे आजपासून मनोज जरांगे पाटील यांचं आमरण उपोषण जे आहे ते सुरू होत आहे. जरांगेंनी जे सरकारला अल्टिमेटम दिलेलं होतं ते संपलेलं आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी काल दसरा मेळाव्यामध्ये जाहीरपणे म्हटलेलं होतं, शिवरायांची शपथ घेऊन सांगितलेलं होतं की आम्हाला मराठा समाजाला आरक्षण द्यायचंय, मात्र ते आरक्षण टिकणारं असावं आणि मराठा समाजाला आरक्षण देण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत असं त्यांनी म्हटलेलं आहे. आम्ही त्यांनी घेतली त्याचा आम्ही सन्मान मराठा समाजाने केला. आम्हाला इथे असं वाटलं की खरोखर मुख्यमंत्री साहेब हे पाटील कालपासून काही सरकारने प्रयत्न केले नाहीत का? गिरीश महाजनांचा फोन आला. अरे अरे, तुमची काही बातचीत झाली नाही का? थांबा, असे सरळ उभा राहा ना, एक लाईनला या तुम्ही सगळे. असे इकडे जा, वेळ देतो आम्ही, वेळ देतो. मी धरतो. वेळ देतो तुम्ही या मागते ना. खाली इथं बसा, एक जण सोडणार. तुम्ही सोडा, खाली बस. तर 22 तारखेला जरांगे पाटील यांनी आपली भूमिका स्पष्ट केलेली होती की 24 तारखेचा अल्टिमेटम आहे, तोपर्यंत जर आरक्षणाचा GR जो आहे तो हाती पडला नाही, आरक्षण मराठ्यांना मिळालं नाही, तर 25 तारखेपासून आपण आमरण उपोषण सुरू करणार आणि महाराष्ट्रामधल्या वेगवेगळ्या भागामध्ये साखळी उपोषण जे आहे ते सुरू केलं जाईल. परंतु काय विषय काय असणार आहे? आरक्षणाच्या बाबतचं काय पत्र नसणार आहे? GR घेतलेल्यांचा मराठा समाजाचं आरक्षणाच्या बाबत दुसरं काय असणार आहे? त्यांच्या बोलण्या, त्यांची विनवणी सुरू आहे का? नाही ना, फोनच नाही ना परत त्याच्यानंतर. तुम्हाला परवा दिवशी गिरीश महाजनांचा फोन आला होता पण तो उचलला गेला नव्हता, पण नंतर काही बोलणं झालं का तुम्हाला? नाही नाही, उचलला होता, उचलला नाही, मित्राकडे होता ना माझ्या, ते तुम्हाला सगळं माहिती. ते मी लोकांना भेटण्याच्या याच्यामध्ये ते नंतर लावू म्हणलो, परत त्यांचाही आला नाही. मग काल दिवसभर कार्यक्रमातच गेला. सर आणि काय असणार आहे असं म्हणतो मी, नुसतं बोलायचं असणार आहे का? तुम्ही GR घेतला म्हणून थोडे सांगणार होते किंवा कायदा पारित झाला म्हणून थोडे सांगणार? तसं लद लगेच उठली होतो आता. काल संवैधानिक पदावर बसलेल्या मुख्यमंत्र्यांनी सर्वसमक्ष छत्रपती शिवरायांची शपथ घेऊन सांगितलं की आम्ही आरक्षण देणार, तरीही मनोज जरांगे आंदोलनावरती ठाम. त्यांचा आम्ही सन्मान करतो, कधी पण तोंडापुरतं नाही बोलत, आम्ही सन्मान करतो. ते चांगले पण आहेत, आता त्यांना कोण देऊ द्याय नाही हे आम्हाला आज दिवसभर शोधावं लागत आहे का काय का आमच्या अशा पिढ्या जात्या शोधायला. काही दोन पाठीमागच त्यांना कोण देऊ द्याय नाही की काय? कारण त्यांनी शब्द दिला की पाळतीत ही त्यांची राज्यात ख्याती. आता त्यांनी जी काल शपथ घेतली त्याबद्दल आम्ही त्यांचा सन्मान करतो, कौतुकही करतो, आदरही करतो. परंतु आमच्या लेकरा बाळांच्या सुद्धा विषयाचा प्रश्न आहे, त्याच्यामुळं आम्हाला आरक्षणाशिवाय थांबता नाही येणार. हो, निघालो. आरक्षण देताना ते कायद्याच्या चौकटीत बसले पाहिजे. मागच्या 2 वेळेस दिलेले आरक्षण एकदा उच्च न्यायालयानंतर एकदा सुप्रीम कोर्टाने नाकारलं, तसं होऊ नये म्हणून सरकार प्रयत्न करतो. तुम्ही पण जे टिकणारच नाही ते देणार, ते उच्च न्यायालयात नाही जाणार तर कुठं जाणार? बाकीच्यांना कशातून दिलं? ओके, त्याच्यात मराठ्यात निकषात बसतो का नाही बसत? सगळे निकष पार केले का नाही मराठ्यांनी? आणि मग काय अडचण आहे? कशाला कायदा सांगता बार बार तुम्ही? मुख्यमंत्री म्हणतात आरक्षण देऊ, मात्र त्यांचे मंत्री शिवतारे आहेत ते म्हणतात हे शक्य नाही, कुणबीतून मराठ्यांना आरक्षण देणे शक्य नाही. त्यांचेच मंत्री शिवतारे म्हणतात. कसं शक्य नाही ते सांगा ना, बाकीच्यांचं कसं काय शक्य झालं? माळी बांधवांचा व्यवसाय काय? कुणबी बांधव, मराठा बांधव, विदर्भातल्या यांचा व्यवसाय काय? कशाच्या आधारावर दिले हे आम्हाला विचारायचं? दुसऱ्यांनी कसं असेल तर तेव सांगा, त्यांनी कशात आम्ही बसतोय का नाही आम्ही सांगतो तुम्हाला. कारण काय? बाकीच्यांना किती कागदपत्र दिले, किती समित्या नेमल्या, आम्हाला किती समित्या द्यायच्या तुम्हाला? आणखी तुमची समिती आत्ताही काम करते. तुम्हाला 30 दिवसाचा वेळ होता, 40 दिले, आज 41वा दिवस तरी पण सरकार काय काम करते? गिरीश महाजन, उद्धव ठाकरे म्हणाले की जरांगे पाटलांनी भाजपवर विश्वास ठेवू नये आरक्षणाबाबत. नाही नाही, आता हे बघा, ते त्यांचा राजकीय बोलते ते एकमेकाशी, त्याबद्दल आम्ही त्याच्यात काय बोलू इच्छित नाहीत. पण आमचे सगळ्यांबद्दलच प्रामाणिक इच्छा आहे, मुख्यमंत्री साहेबांबद्दल सुद्धा आहे, दोन्ही उपमुख्यमंत्र्यांबद्दल पण आहे. पण
मुख्यमंत्री साहेबाला कोण देऊ द्या नाही, कोण देऊ द्या नाही, काय कारण काय न देण्याचं, याचा शोध काय ही बघायला पाहिजे. ते काय प्रॉब्लेम आहे, तुम्ही मुंबईला गेले, मुंबईला गेले तिथे तुम्हाला कोणी संपर्क केला नाही, आज डेडलाईन संपली तरी संपर्क, सरकार निरुत्साही दिसतंय मराठा समाजाला आरक्षण देण्यामध्ये असं म्हणावं लागेल, कारण 30 दिवस मागितले तुम्ही, गिरीश महाजन साहेब तर 15 दिवस द्या म्हणले होते तरी देतो, आणि तुम्ही आता मुंबईला चला 2 घंट्यात आणून सोडतो तुम्हाला, नेतो सुद्धा मीडिया समोर झालेले, म्हणलं मी येत नाही मुंबईला, मुंबईला काय तरी आपण चर्चा करून 15 दिवसात मार्ग काढू, आजचा 41वा दिवस, याचा अर्थ काय? आम्हाला आमचे लेकरं बाळ महत्वाचे आहेत, आंदोलन राज्यात शांततेत सुरू आहे, मायबाप मराठ्यांना आवाहन करतो शांततेत आंदोलन करायचं, फक्त आपल्या कुणीही असं उग्र आंदोलन करायचं नाही, कुणी आत्महत्या करायचं नाही, हे कसं मिळत नाही ते आपण बघू, आजपासून या मराठा समाजाला न्याय मिळावा म्हणून आपल्या जातीवरती अन्याय होऊ नये म्हणून मी आज उपोषणाला बसतोय जातीसाठी आणि न्याय मिळवून देण्यासाठी. काळजी करू नका, फक्त कोणी आत्महत्या करायचे नाही, उग्र आंदोलन करायचं नाही, सरकार कसं देत येणार, राजे येत ना आमचे, दोन्ही राजे येतील येणार, आम्ही असं कसं म्हणणार, आम्ही आशीर्वाद घेऊ त्यांचा पण. सरकारनं जे जो वेळ दिलाय त्या वेळेमध्ये सुद्धा तुम्हाला जी हवी ती मिळालेलं नाहीये, आणि अशा मध्ये समाज आक्रमक होतोय, नेत्यांची गावबंदी केली काही ठिकाणी, असं म्हणजे स्वतः पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा दौरा आम्ही रद्द करू असे सोशल मीडिया व्हायरल होत आहेत, आणि सर्व जगाला दाखवून देऊ की मराठ्यांची ताकद काय आहे, म्हणजे अशा प्रकारचे आक्रमक स्वरूप जे आहे ते समाज धारण करतोय, मात्र सरकारला या आक्रमकतेचं काही गांभीर्य नाही का? सरकारला या आक्रमकतेचं गांभीर्य नाही. मला एक सांगा दादा, आक्रमक कुठं व्हायला लागलेत, हे घर आहे. उदाहरणार्थ एखादा माणूस येतो म्हणतो येऊ नको मला, तू मी आल्यावर आक्रमकच होणार ना, ते समोर तुम्ही येऊ नका ना आमच्या दारात, आम्ही तुमच्या दारात आलो का? आम्ही तुमच्या दारात येणार नाही, तुम्ही आमच्या दारात यायचं नाही, विषय संपला, गावबंदी कुठे त्यांना, त्यांनी यायचंच नाही आमच्या दारात, आम्ही तुमच्या दारात येत नाहीत. मुख्यमंत्र्यांचं जे आवाहन होतं ते भावनिक होतं, छत्रपती शिवाजी महाराजांची साथ घेत त्यांच्या समोर शपथ घेत त्यांच्या मूर्तीजवळ जाऊन पाय पडणं, त्याचा एक दुसरा अर्थ असा होतो की तुम्ही कुठेतरी तुमचं आंदोलन मागे घ्यावं, हे पण त्यातनं एक अप्रत्यक्ष मागणी मुख्यमंत्र्यांची होती आणि म्हणूनच त्यांनी दिलं. कसं बघतो तुम्ही भावनिक आवाहन? नाही ते तसं नाही म्हणणार, म्हणजे खात्रीने सांगतो ते बी असो किंवा सरकार पण असो ते म्हणणार नाहीत मागे घ्या, कारण त्यांना वेळ दिला आमरणचं आमरण उपोषण स्थगित करून त्याचं साखळीत रूपांतर केलं होतं, आणि त्यांना हे माहित होतं की 30 दिवस न दिल्याच्या नंतर आपण जाहीर मीडिया समोर सांगितलं होतं की मी आमरण उपोषण पुढे दार परत करणार, तुमच्याकडे त्या क्लिप उपलब्ध आहेत, मी कठोर करीन हेही त्याच वेळेस सांगितलं होतं मी. 41वा दिवस आहे साहेब, आज 11 दिवस एक्स्ट्रा झाले तरी हालचाल नाही, त्याच्यामुळं त्यांच्या भावनिक साधेचा त्यांच्या शब्दाचा 100% आम्ही आदर केलेला सन्मान करतो, पण त्यांनी शब्द खरं करणं गरजेचं आहे. दोन्ही उपमुख्यमंत्री आणि मुख्यमंत्री साहेब स्वतः यांनी सगळ्यांनी बसून हा मार्ग आता तातडीनं काढला पाहिजे लगेच. सरकारला तुम्ही जे 40 दिवसाचा वेळ दिला होता त्या दरम्यान सरकारच्या वतीने किंवा समितीच्या वतीने तुमच्याशी किती संपर्क झाला? नाही एकदा फक्त जालन्याला बैठक होती, मला वाटतं 12 तारीख होती अंदाजे, त्यावेळेस विभागीय आयुक्त साहेबाचा फक्त फोन आला होता की आपले लोक तिथं पाठवत आहेत, असले आमचे अभ्यास गेले होते. आपण उपोषण करताय आंदोलन करताय सरकारला मग याच्यात गांभीर्य वाटत की तुमच्याशी संपर्क केला पाहिजे चर्चा केली पाहिजे? नाही ते तर सत्यच आहे, गांभीर्य असतं तर 41वा दिवस उगला नसतं. मुख्यमंत्री साहेबाला कोणतरी आड पडतंय 100% खरं दिसतंय, कारण मोदी साहेबाला आम्ही विनंती केली होती, कारण आम्ही ते त्यांना गोरगरिबांची जाणे आणि आम्ही त्यांना हाक दिली होती की राज्य सरकारला सांगा गोरगरिबांच्या लेकरावर खूप वेदना आहेत, त्यांनी आतापर्यंत सांगितलं नाही, याचा अर्थ गांभीर्य नाहीये. सरकारमधील मंत्री अजित पवार म्हणतात की आम्हाला आरक्षण नकोय, शिवतारे म्हणतायत आरक्षण देता येत नाहीत, राणे म्हणतायत की आम्हाला आरक्षण नकोय शहाण्णकोळींना, सरकारमधूनच तुम्हाला विरोध होत आहे, कसं बघता? घेऊ नका म्हणा, जे गोरगरिबाला घ्यायचे ते घेतील, 10-15 जण नाही म्हणले थोडं जमत आहे, सगळं कोपरा ना कोपरा मराठ्यांचा आरक्षण पाहिजे, काय विषय मोठा आहे, शेतीला फक्त कुणबी येऊ, शेती सुधारित शब्द झालाय शेती, मग काय शेत्या सोडून देणार आहेत का तुम्ही आता तुमच्या, हां तुमची ज्या शेतावर घर बांधलेत बंगले बांधलेत ते बंगले सोडून देणार आहेत का, उचलून घात धरणार आहेत जशी हाताने वर जमिनीपेक्षा, कुणबीचा अर्थ सुधारित शेती झालाय, तुमच्या शेतीवर तुम्ही पाय ठेवून चालू नका, मग तुम्हाला एवढी लाज वाटते त्या शब्दाची, ज्या मायभूमीवर देश जगतो आपलं कुटुंब जगतं
काही बरं ते तू गजा म्हणते तिकडे आरक्षणाच्या बाबतीत आपण मुख्यमंत्र्यावर विश्वास व्यक्त केलाय. आपण असंही म्हणला की मुख्यमंत्र्यांनी पंतप्रधानांना बोललं पाहिजे. पंतप्रधान उद्या शिर्डीमध्ये आहे. कोणी झारीतले शुक्राचार्य का मुख्यमंत्र्याला विरोध करतो? 100% पण मोदी साहेबांना आम्ही विनंती केली की साहेब तुम्ही हा विषय खूप गंभीर आहे आणि संख्या ही खूप आहे समाजाची. मग इतक्या प्रचंड मोठ्या संख्येच्या समाजावर जर तुम्ही दखल घेणार नसाल तर पूर्वी जे आम्हाला वाटत होतं की तुम्ही गोरगरिबांची दखल घेताय पंतप्रधान साहेब, गोरगरिबांचे प्रश्नाची जाण आहे, ते कुठंतरी बारीकपण वाटायला लागलं आम्हाला की आपण 7 दिवस झालं म्हणलेलो त्यांना, आतापर्यंत सरकारला कसलीच त्यांची सूचना नाही. याचा अर्थ गोरगरिबाची खरंच ते दखल घेत आहेत का? थोडी शंका यायला लागली, बाकी काही नाही. ते येत आहेत त्याच्याबद्दल आम्ही काय बोलणार? तुम्ही काय आव्हान करा सोशल, तुम्ही काय त्या समर्थन? नाही नाही, मी आव्हान करणार कोण? तो समाजाचा विषय, ते माझा विषय थोडा आहे किंवा मी थोडं ते डिक्लेअर केलेलं आहे. समाज मालक येतो, त्याला कोण रोखणार? जनतेला पंतप्रधान यांनी चर्चा केली प्रति एकत्र बसून आरक्षण मराठ्यांना भेटावं याबाबत पंतप्रधान आणि मुख्यमंत्र्यांनी एकत्र बसून चर्चा केली पाहिजे आणि मराठ्यांना आरक्षण दिलं पाहिजे. हो, पंतप्रधान साहेबाला बैठक घ्यायची गरजच काही. फोन लावला की तुम्हाला सांगतो संध्याकाळ बघा आरक्षण येते, त्यांनी फक्त एक फोन करून द्या तिथून आरक्षण देऊन टाका. हे बंगाट पळते नंतर वरील कागद घेऊन काय शपथ सांगतो, त्यांनी शपथ वाहिली, मी बी शपथ होऊन सांगतो. मोदी साहेबाचा नुसता येते काल फोन येऊ द्या, दोन उपमुख्यमंत्री एक मुख्यमंत्री, जर कागद 4 रोज तरी धन आला तिथून पुढे मराठ्याला आरक्षण डिक्लेअर, ब्रेकिंग न्यूज आहे सगळ्या धना धना देशात. पण त्यांना टाइम नाही का करून गोरगरीबावर लक्ष द्यायला? मुख्यमंत्र्यांना तेच कारण असेल ना, म्हणजे तुम्ही जसं म्हणताय तसं काय अडचण काय येत असेल मुख्यमंत्र्यांना? नाही अडचण असल्याशिवाय शक्यतो मी काय त्यांचा नाही, पण तळमळ पाहता काहीतरी आहे, काहीतरी आत शिजत आहे. नसता त्यांनी छत्रपती शपथ वाहिली नसती, काहीतरी आत शिजत आहे 100%. त्यांनी 40 दिवस घेतलेच नसते. आहे आहे, मी शब्द असले कधीच बोलत नाही, 100% आहे. कोण आहे बघूया, सांगणार नाही. शोधतोय आम्ही, शोधलाय मी जवळपास. बघू, थांबा थोडं थोडं थांबा, शोधलाय सुद्धा. धन्यवाद दादा. कुणबी या शब्दाची लाज वाटते तर तुम्ही शेतीवर पाय ठेवू नका असं म्हटलेलं आहे जरांगे पाटील यांनी.